नमस्कार शेतकरी बंधूंनो समृद्ध शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या हार्दिक स्वागत आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा सध्या बाजारात कापसाचे भाव खूप वाढले आहेत यामागे कारणही तसंच आहे उत्पादनात झालेली घट त्याचबरोबर लागवड क्षेत्रात झालेली घट आणि आंतरराष्ट्रीय बाजारात वाढती मागणी यामुळे कापसाला प्रचंड भाव मिळतो आहे आणखी भावात वाढ वाढ होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस साठवणूक करणे परवडेल केवळ देशातच नाही तर जागतिक पातळीवर कापसाचे दरे वाढत वाढत आहेत त्यामुळे कापूस पडेल त्या दरात विक्री न करता त्याची साठवणूक करावी सध्या सात ते आठ हजार क्विंटलचा दर आहे कापूस निर्यातीची संधी वाढली आणि जागतिक कापूस वापर असाच राहिला तरी यापेक्षा अधिकचा दर कापसाला मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी गडबड न करता सुरक्षित ठिकाणी साठवणूक केली तर नक्कीच दर चांगला मिळणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांनी दोन टप्प्यात कापूस विकला तर शेतकऱ्यांचा चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो सरकारने लांब धाग्याच्या कापसासाठी सहा हजार पंचवीस रुपये एवढा दर निश्चित केला आहे मात्र जागतिक बाजारपेठेत कापसाला मागणी वाढलेली आहे शिवाय देशातील कापसाचे उत्पन्न हे मोठ्या प्रमाणावर घटलेले आहे त्यामुळे हमीभावापेक्षा अधिकचा दर हा बाजारपेठेत राहणारच आहे यातच कापूस निर्यातीच्या संधी वाढल्या आणि जागतिक स्तरावर कापसाचा वापर असाच वाढत राहिला तर भविष्यात कापसाचे भाव आणखीन वाढतील असा अंदाज जुनागड कृषी विद्यापीठाने व्यक्त केला आहे त्यामुळे खरिपातील केवळ कापसाला आच्छे दिन राहतील असे संकेत मिळत आहेत अशाच प्रकारचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेत शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद